तरुण वर्गाला असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चा तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेमध्ये पक्षप्रवेशावेळी दिली. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवा नेते प्रवीण माने यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये शुक्रवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या तरुणांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की तुमच्या प्रवेशाने कामोठेमधील भाजप अधिक मजबूत होईल. येणाऱ्या काळात या परिसरात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे येथील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही असे मत व्यक्त केले. आज तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात, उद्या विमानतळ येतोय आपल्या परिसरामध्ये. त्या विमानतळ आल्यावरती मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या परिसरातला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही. इतकं मोठ्या प्रमाणात काम येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या कामोठा आणि पनवेलच्या परिसरामध्ये येणार आहे. त्या दृष्टिकोनातून एकटेनं ताकदीनं आपल्याला या येणाऱ्या प्रकल्पांना सामोरं जायचं आहे आणि मला खात्री आहे की त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व मंडळी निश्चितपणानं उत्सुक असाल. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरातल्या लोकांची अडलेली कामं करण्यासाठी, तुमच्या परिसरातल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, याच्यासाठी म्हणून तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये काम करायचं आहे. आता खांद्यावरती एक झूल आपण टाकली, आता ही खांद्यावरची झूल सहजासहजी काढायची नाही. ही झूल ज्याच्या गळ्यात आहे त्याच्याकडून जनतेला अपेक्षा आहे का हा आमच्या बिल्डिंगमधला तरुण आहे, हा नक्की आमचं काम करून देईल असं अशी आशा तुमच्याविषयी वाटेल. आणि ज्यावेळेला या मंचावरच्या नेत्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अडचणी त्या बिल्डिंगच्या तुमच्या परिसराच्या सोडवायला लागाल, महापालिका असू द्या, तुमचं राज्य सरकार असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, या सगळ्या समस्या ज्या वेळेला तुमच्या सुटायला सुरुवात होईल त्या आपोआप तुमच्या बिल्डिंगमधल्या लोकांच्या नजरेमध्ये तुमच्याबद्दल रिस्पेक्ट वाढणार आहे. आणि त्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीला तुमच्यासोबत काम करायचं आहे. आज तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केला, वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा तुमच्या असू शकतात, त्या पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मयूरेश नेतकरजी युवा मोर्चा हा सातत्यानं या ठिकाणी तुमच्या सोबत आहे याची ग्वाही या निमित्ताने देऊन थांबतो. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास खरत, गोपीनाथ भगत, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅप्पी सिंग, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, अनिल केंद्रे, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.